कोतली तालुका शाहूवाड़ी येथे एकाने बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। याबाबत शाहूवाड़ी पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतोली येथील बाबू उर्फ मयूर शिवाजी पाटील वर्ष 22 या युवकाने सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून डोक्यात गोळी घालून घेतली। सकाळी तो आपल्याच गल्लीत राहणाऱ्या ज्ञानदेव कुंभार यांच्या घरी शेतीला पाणी पाजायला पीव्हीसी पाईप आणायला गेला होता। ज्ञानदेव कुंभार यांच्या घरी त्यांच्या मालकीची लायसन्स असणारी बंदूक त्याने पाहण्यासाठी घेतली। ज्ञानदेव कुंभार यांची पत्नी त्याला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली, यावर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली। त्याने स्वतःच्या खिशातून काडतूस नेले होते। या घटनेने या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे। याबाबत भारतीय ज्ञानदेव कुंभार यांनी शाहूवाडी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे। घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे DYSP अनिल कदम यांनी तात्काळ भेट दिली आहे। आत्महत्या का आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आली याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि शाहूवाडी पोलीस सध्या करत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी रमेश डोगरे, शाहूवाडी, कोल्हापूर।